व्हिडिओतील हा फोटो 14 मे 2020 रोजीचा आहे. एका अत्यंत असह्य हदबल बापाचा हा फोटो लॉकडाऊन भरत होता तेव्हाच्या दिवसातला. त्याच्याविषयी जाणून घेताना शोले सिनेमामधल्या क्लासिक सीनची आठवण झालेली. शोलेमध्ये एक सीन आहे ज्यात कोवळ्या अहमदला म्हणजे सचिन पिळगावकरला गब्बरने हालहाल करून ठार मारून त्याचं प्रेत घोड्यावर लादून रामगडला पाठवून दिलेलं असतं. अहमदचं कलेवर पाहून गाव थिजून जातं. संतापाची लाट येते आणि सर्वांचा राग जयविरूवर उफाळून येतो. ठाकूर बलदेव सिंग मध्ये पडतो तरीही गावकरी ऐकत नाहीत. ते म्हणतात की आम्ही इतकं दुःख सहन करू शकत नाही. या दुःखाचं कारण असणाऱ्या जयविरूला गब्बरच्या हवाली केलंच पाहिजे. इतका वेळ आपल्या मुलाच्या मृतदेहावरून हात फिरवणारा म्हातारा रहीम चाचा एके हंगल कळवळून उडतो आणि दुःखाचा आवेग आवरत थरथरत्या स्वरात म्हणतो, जानते हो दुनिया का सबसे बड़ा दुख क्या होता है. सगळे स्तब्ध होऊन त्या वृद्धाकडे पाहत असतात. एक उसासा घेत रहीम चाचा पुढे म्हणतो, बाप के कंधे पर बेटे का जनाजा, यह बोझ सबसे बड़ा होता है, यह सबसे बड़ा दुख होता है. तितक्यात दूरच्या टेकडीवरून अजानची ध्वनी काणी येते. रहीम चाचाला गहीवरून येत तो त्या परवर दिगारची प्रार्थना करतो, आपल्या मुलासाठी शांती मागतो. अहमदच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना रहीम चाचाच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. बसंती रहीम चाचाला घेऊन मस्जिदच्या दिशेने जड पावलाने चालू लागते. हे सर्व इथे का सांगितलंय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. सोबतच्या फोटो दिसणारा राम पुकार पंडित हा त्या रहीम चाचापेक्षाही दुर्भागी म्हणायला हवा. याचं नाव राम पुकार आहे, मात्र याची पुकार ना कुठल्या अल्लाच्या वा देवाच्या काणी गेली ना कुठल्या माणसाच्या काणी पडली. व्यवस्थेच्या काणी कुणाचा आवाज पडण्याचा प्रश्नच नाही, कारण आपल्याकडे व्यवस्था कागदोपत्री असते हे आपणही एकांतात कबूल करतो. मूळच्या बिहारमधील बेगुसरायमध्ये राम पुकारचं गाव आहे. तो तिहाडी मजदूर रोजंदारी कामगार होता. तो दिल्लीत काम करायचा. दक्षिण दिल्लीतील झोपडपट्टीत त्याचं वास्तव्य होतं. लॉकडाऊनच्या लाटेत त्याचं सर्वस्व होत्याचं नव्हतं झालं. नोकरी गेली, मायबाप सरकारच्या कृपेने गावी परतण्यासाठी प्रवासाची साधने असण्याचा प्रश्नच नव्हता. तो पायी निघाला. गाझीपूर पाशी यूपी गेट जवळ त्याला अडवलं गेलं. तिथे असतानाच त्याच्या पत्नीचा त्याला फोन आला आणि त्याच्या अंगावर जणू वीजच कोसळली. त्याचा 1 वर्षाचा कोवळा मुलगा तापाने मृत्यूमुखी पडला होता. आपल्या मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच राम पुकारच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याला भडभडून आलं. खरं तर त्याला आपल्या लाडक्या लेकाचे डोळे भरून अखेरचं दर्शन घ्यायचं होतं. इथून त्याच्या जीवाची जी घालमेल सुरू झाली ते सांगण्यासाठी शब्द खुजे पडावेत. आपल्या मुलाच्या मृत्यूने व्याकुळ झालेला राम पुकार पंडित सलग 3 दिवस गाजीपूरच्या फ्लायओव्हरखाली रडत होता. त्याचा आक्रोश कुणाच्या कानी पडला नाही. तिकडे त्याच्या मुलाचा दहनविधी पार पडला आणि इकडे राम पुकार उन्मळून पडला. या दरम्यान तिथून येणाऱ्या जाणाऱ्या यूपी पोलिसांच्या प्रत्येक अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यास त्यांना आपली कैफियत ऐकवली, पण कुणाच्या काळजाला पाजर फुटले नाहीत. त्याला बिहारला जाण्याची परवानगी हवी होती. अखेर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि स्वयंसेवी संस्थेच्या लोकांनी त्याला अन्न पुरवलं. त्याला धीराचे शब्द दिले, मात्र त्याचं सांत्वन करेल असं तिथं कुणी नव्हतं, कारण त्याचं दुःखच तितकं मोठं. त्याचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. अखेर तिथल्या सोशल मीडियावर त्याची दास्तान झळकली. पोस्टर सोबत दिलेला फोटो देशभर व्हायरल झाला. मग यंत्रणा हलली. त्याच्या दिल्लीच्या रेल्वे स्थानकापर्यंत सोडलं गेलं. दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या विशेष श्रमिक रेल्वेने त्याला बिहारला पाठवलं गेलं. राम पुकार बेगुसरायला पोहोचला खरा, पण तोवर त्याची सगळी स्वप्ने उद्ध्वस्त झाली होती. त्याच्या मुलाच्या अस्थिही गंगेत सोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर नियमानुसार तो क्वारंटाईन होता असं सरकारी भाषेत सांगितलं गेलं. पण मला वाटतं त्याचं हृदयच तेव्हा कायमचं क्वारंटाईन झालं असेल. तिथला त्याचा बंदीवास कधीच संपणार नाही. या यंत्रणेला, न्यायव्यवस्थेला, सरकारला राम पुकारने शाप द्यावा. ज्याप्रमाणे राजा दशरथ पुत्रवियोगाने मरण पावला तसे मरण यांना यावे. पण याने फार तर त्याच्या जीवाला थोडीफार शांती लाभेल, पण मूळ प्रश्न जैसे थे राहे, ज्याचे उत्तर कुणालाच द्यायचे नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय, या पलीकडे काय होईल.
राम पुकार पंडित ना ट्विटरवर होता ना फेसबुकवर होता, त्याच्यासाठी ऐन मोक्याच्या वेळेस कुणीच विलाप केला नाही। त्याच्यासारखा कैक लोकांचं जगणं इथं कुणाला हवं असतं? समाजाच्या उतरंडीत तळाशी असणारा मेला काय नी जगला काय, त्याने फरक काय पडणार आहे? ज्या राष्ट्राचा आत्मा मरून गेलेला असतो तिथे कलेवरेच जगत असतात। आता राम पुकार पंडित हयात असेल तर तो काय करत असेल आणि त्याच्या कोवळ्या मुलाच्या अकाली मृत्यूविषयी तो काय विचार करत असेल? मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।